व्यापारी निर्यातदार सगळ्यांकडून नाराजी व्यक्त केली जाते. नक्की शुल्क लावण्यामागची काय भूमिका केंद्राची होती? कालचा जो निर्णय आलेला आहे याच्यामध्ये एक स्पष्टता अशी आहे की निर्यात बंदी झालेली नाही. काही ठिकाणी असा प्रचार होतो की निर्यातच बंद झाली. बघा, देशाला दोन्ही दृष्टीने बघायचं असतं, डिमांड अँड सप्लाय. जेव्हा डिमांड होते तेव्हा ती सप्लाय पण पूर्णता झाली पाहिजे. आत्ता जी मागणी आहे डोमेस्टिकसाठीची कांद्याची, त्या मागणीसाठी आपल्या इथून जाणारा कांदा हा थोडाफार कमी प्रमाणात पुरतो आहे आणि म्हणून कदाचित हा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. हा निर्णय घेत असताना माझी एवढीच विनंती आहे की ह्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा आणि घेणाऱ्याचा म्हणजे ह्या दोघांचाही विचार करून हा निर्णय घेतलेला आहे. याच्यामध्ये एवढंच सांगितलं आहे की तुम्ही बाहेर एक्सपोर्ट करू शकणार नाही, कांदा इथे आपल्या राज्यात इतर राज्यात तुम्ही विकू शकता. याचबरोबर जेव्हा शेतकरी अडचणीत होते, जेव्हा कांद्याचे दर कमी झाले होते, तेव्हा नाफेडने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कांदा खरेदी पण केला. हा जवळपास मागच्या वर्षी बघितला तर 2.5 लाख मेट्रिक टन केला, जो याच्यापूर्वी कधीच केला नव्हता. जवळपास 350 कोटींचा कांदा खरेदी झाला. ह्या वर्षी पण आम्ही मागणी केली, 2.5 लाखाचं प्रमाण वाढून 3 लाख मेट्रिक टनची खरेदी झाली. ती संपल्यानंतरसुद्धा आम्ही पुन्हा विनंती केली की अजूनही आम्हाला गरज आहे, कांद्याचं मागणी आहे. तर त्यानुसार त्यांनी परत परवाच निर्णय झाला आणि 2 लाख मेट्रिक टन कांदा नाफेड अजून खरेदी करणार. परंतु जशी अवस्था काही दिवसात झाली की टोमॅटोचे भाव अचानक वाढून गेले आणि काही राज्यांमध्ये तुटवडा झाला, अशा बाबतीत कुठेतरी सरकारला निर्णय घ्यावा लागतो. तशीच परिस्थिती भविष्यात कांद्याची जर झाली तर त्यासाठी स्टॉक आपल्याकडे असला पाहिजे. म्हणून नाफेडच्या माध्यमातून तो स्टॉकही होतो आहे, त्या माध्यमातून चांगला दरही मिळतो आहे. परंतु आपल्या देशातल्या लोकांची काळजी आधी घेणं गरजेचं आहे आणि म्हणून आपल्या देशात डोमेस्टिक एक्सपोर्ट इथे करा तुम्ही, परंतु बाहेरच्या देशांमध्ये ज्या वेळेला तुम्हाला द्यावं लागेल त्यासाठीचा हा निर्णय आहे. आणि मला वाटतं जर आपल्या देशामध्ये डिमांड असेल तर इथे कुठल्याही भावावर परिणाम होणार नाही. माझी विनंती आहे सगळ्यांना की तुमच्या भावना मी लक्षात घेतल्या आहेत आणि माझ्याकडे सुद्धा खूप शेतकऱ्यांचे फोन आले आणि त्यामुळे मी सुद्धा आज पत्रव्यवहार करते आहे. माननीय पियुष गोयल यांना मी पण पत्र लिहिते आहे आणि ह्या निर्णयाचा सुद्धा फेरविचार करण्यात यावा याचं सुद्धा मी विनंतीचं पत्र देते. मला वाटतं याच्यावर काय निर्णय होईल तो सरकार नक्की घेईल. बघा, ह्या घटना कुठल्याही सरकारला काही आनंद होत नसतो अशा प्रकारच्या घटना घडल्या. आणि अशा घटना फक्त अशा घडल्यावर मग त्याच्यावर ट्विट करणं किंवा त्याच्यावर गृहमंत्र्यांना सांगणं आमच्या गृहमंत्र्याचं लक्ष आहेच. अशा अनेक घटनांचा शोधही लावलेला आहे, असे अनेक तपासही लावलेले आहेत आणि माझा विश्वास आहे माझं राज्य सरकार चांगलं काम करत आहे. आमचा विश्वास आहे आणि तो सार्थ ठरवू. परंतु हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की कुठेतरी आपणही काळजीने राहावं, ही पण माझी विनंती आहे. ताई, पूर्वी कांद्यावर निर्यात शुल्क किती आहे? कारण की आता कांद्यावर निर्यात शुल्क हा 40% आहे, तर पूर्वी किती होतं आणि हे कधीपासून लागू केलं? बघा, 2019लाच आधी निर्यात बंदी होती, परंतु जसं प्रोडक्शन वाढलं काही काळासाठी तेव्हा निर्यात बंदी होती. जसं प्रोडक्शन वाढलं, चांगलं उत्पन्न यायला लागलं, तेव्हा आम्ही पण विनंती केली होती. तेव्हा देखील केंद्रीय मंत्री पियुषजी गोयल, माननीय अमितभाई शाह यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि निर्यात खुली केली. आणि ती निर्यात खुली करत असताना कुठल्याही प्रकारचं कर आकारणी केली नव्हती. 0% म्हणजे तुम्ही निर्यात शुल्क विना ती निर्यात होती आणि ती जवळपास प्रोडक्शन चांगलं होतं, मागणी